रेसिपी चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पोह्यांचे वडे करणार आहोत। चला आपण काय काय लागते ते पाहू। पोहे घेतले मी एक वाटी, दही आणि रवा, दही आणि रवा हे आपण आता धुवून घेऊया। याच्यातलं आपल्याला पाणी झारून घ्यायचं आहे पूर्ण। आपल्याला याच्यामध्ये मीठ, थोडंसं दही, आणि रवा हे मळून घ्यावं लागते कणकीसारखं। मग याचे वडे बनवणार आहोत आम्ही। हे कणकीसारखं करावं लागते। आणि चाळणीला तेल लावून वाफवून घ्यावं लागतं। हे याला आपण 5 मिनिट झाकून ठेवूया। नंतर हे आपलं 5 मिनिट ठेवून झालेलं आहे। आता करूया आपण चाळणीला तेल लावून घेऊया। पाणी ठेवलेलं आहे मी गरम। तेल लावत आहे मी चाळणीला। याचे वडे करून घेऊया। मध्ये असा होल करावं लागते, असा कोणीही झाकण पेनाचा झाकण नाही करू शकतो आपण। असा हे आपले झालेले आहेत वडे। आपण आता वाफवून घेऊया। याच्यावर झाकण ठेवावं लागते। मी मीडियम आच ठेवत आहे। मीडियम आचवरच आपल्याला वाफवून घ्यावं लागते। ते शिजले पाहिजे वडे। वड्यांसोबत आपल्याला टमाटरची चटणी करावी लागेल। त्याच्यासोबत छान वाटते चटणी। त्याच्यासाठी मी 3 मोठे मोठे टमाटर घेतले, जिरं राई हळद आणि मिरची पावडर, धनिया पावडर, थोड्याशा मिरच्या, मीठ, लसूण। आता चला आपण फोडणी देऊया। टमाटरची चटणी करूया। जीरो राई, कांदे घेतले मी 2, लसूण, हळद, Thank you.
मिरची, टमाटर, मीठ, टमाटर शिजू द्यावं लागते, साफ करावं लागते आपल्याला। हे संबाराच्या दांड्या घेतल्या आहेत मी, टमाटरच्या चटणीमध्ये छान लागतात कोवड्या कोवड्या दांड्या। टमाटर शिजलेले आहे, आता आपल्याला धनिया पावडर आणि मिरची पावडर टाकून घ्यावं लागतं। धनिया पावडर, मिरची पावडर, आपण बघूया। व्हायच्या तुम्ही याला रस्सा करून पण खाऊ शकता आणि असं पण खाऊ शकता वड्यांसोबत, डाळीसोबत, तिखट डाळ सांबार याच्यासोबत पण खाऊ शकता वडे। हे आपली चटणी झालेली आहे बघा, हे आपण बघूया आता झालं का। हे आपले झालेले आहे, झालेले आहे ते आपले, बंद करूया आपण। कोणी कोणी असंही खाऊ शकतात आणि तडका देऊन पण खाऊ शकतात। मी याला तडका मारून दाखवते, तुम्ही पण तसं करा आणि खा। जिरं राई, कढीपत्ता बारीक कापलेला, छान झालेले आहेत आपले। हे तळलेले आहेत आणि हे शेलो फ्राय केलेले आहेत आणि हे बिगर शेलो फ्राय, छान स्पंजी झाले आपले टमाटरची चटणी। असं तुम्ही करून बघा, टमाटरच्या चटणीसोबत खूप छान लागते आणि सांबारसोबत पण छान लागते। तुम्ही करून बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।